नाशिकच्या लाईफलाईन कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बंद पुकारलाय. सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या 3.5 वर्षापासून पूर्ण होत नसल्याने पुन्हा एकदा नाशिकमध्ये सिटीलिंक बंदचं हत्यार उगारलंय. 1 ते 2 महिन्यातच सिटीलिंक कर्मचारी वारंवार संप करत असल्याने नाशिक मनपाकडून नागरिकांना दिली जाणारी हीच का ती स्वस्तातील सेवा असाही प्रश्न आता नाशिककरांमधून उपस्थित केला जातोय. सिटीलिंक कर्मचारी हे आपल्या वेतनाच्या मागणीसाठी आग्रही आहे तर व्यवस्थापन मात्र वेळकाढूपणा करत आहे. आहे तोही पगार कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी वेळोवेळी संप पुकारताय. राज्यात किमान वेतन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याने सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी सर्व गाड्या डेपोमध्ये उभ्या करत मध्यरात्रीपासून हा संप पुकारलाय. नाशिकच्या सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय, मात्र यामध्ये आता शाळकरी विद्यार्थी कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसतायत. वारंवार पुकारणाऱ्या बंदला नेमकं जबाबदार कोण आणि नाशिककरांना होणाऱ्या मनस्तापाची जबाबदारी घेणार कोण असाही प्रश्न आता विद्यार्थी कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जातोय. जय मनसे. आमचं एवढंच म्हणणं आहे 13,700 रुपये पगारात आमचं भागत नाही, आमची मुलं शिकतात घर भाड्याने, एवढ्या पगारात आम्ही काय करायचं. आम्हाला कंपनीची एवढीच रिक्वेस्ट आहे का आम्हाला पगार वाढवून द्यावी, काही कवयना या पगारामध्ये आम्हाला काही परवडत नाही. फार मग कर्ज बाजारी झाला प्रत्येक माणूस. काय पगार मिळतो तुम्हाला? आम्हाला 13,700 रुपये पडतोय महिन्याला, 141 रुपये रोज. हा पगार वाढला पेक्षा बिगाऱ्याला पगार ज्यादा आहे. आज ज्या ड्रायव्हरच्या जीवावर 50 ते 100 लोक प्रवास करतात त्याची किंमत 441 रुपये फक्त. हा त्या ड्रायव्हर जर रस्त्यात काही प्रॉब्लेम आला तर कोण येत? कोणी नाही. हा लोक शिवाय देतात, इतका त्रास आहे का ज्याचं नाव देत? तर कंपनीने याचं काहीतरी दखल घ्यायला पाहिजे सर्व कामगारांच्या. आणि सर्व कामगार बंधूच्या वतीनं मी रिक्वेस्ट करतो काही घेऊन आम्हाला पगार वाढ करा, बस एवढं. तसंच आम्हाला मनचिनी पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार चालक सेनेकडून आपण बंद पुकारलेला आहे. तसेच आमचे मागण्या 3.5 वर्षापासून मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आम्ही हा बंद पुकारलेला आहे. कसे झाले आमची सगळ्यात मोठी मागणी? पगार वाढ. त्याच्यानंतर आमच्या ड्रायव्हरवर होणारा जो अन्याय, तो 3.5 वर्षापासून जो अन्याय होतोय त्याचा सगळ्या नगरपालिकेने त्याच्यानंतर मनसेने जबाबदारी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या अशी आमची सर्व ड्रायव्हर भावांच्या वतीने. स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, नाशिक.